नवनवीन दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राइब करा सदानंद मगर या यूट्यूब चॅनलला. नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्यासाठी सुंदर असा भैरवी रागामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा हा सुंदरसा अभंग, लागला रंग भजनाचा डोलला देव आमुचा, हा अभंग आपल्याला राग भैरवी या रागामध्ये अगदी सुंदर गोड अशा चालीमध्ये नोटिशनसहित आपल्याला या व्हिडिओद्वारे अपलोड करून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला सर्व जसे व्हिडिओ अपलोड होतील तशा व्हिडिओचा आपल्याला लगेच नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती दिसेल. आणि विशेष म्हणजे जर आपण घरी राहून ऑनलाईन पद्धतीने जर क्लासेस जॉईन करू इच्छित असाल तर या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने एक दिवसाआड क्लास सुरू केलेला आहे. क्लासची टायमिंगही सुंदर आहे, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9. या क्लासमध्ये आपल्याला सुंदरशा अभंग, भावगीत, भक्तिगीत, या गवळणीचं, वारकरी चालीचं, ठाईच्या चाली याचं संपूर्ण शिक्षण अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने समजावून सांगितलं जाईल. प्रत्येक रागाचे आलाप, ताणे, चक्रधार कसे म्हणायचे, हार्मोनियमवरती गाऊन कसं म्हणायचं, बोटांची स्पीड कशी वाढवायची, तसेच अभंग असो, गवळणी असो, भावगीत, भक्तिगीत हे तालात कसं म्हणायचं याचं संपूर्ण शिक्षण आपण घरी बसून घेऊ शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तर बघूया आपण हा राग. आपण हा ही जी चाल आहे ही भजनाची चाल आहे, तर ह्या चालीला आपण सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं हे आपल्याला अगोदर समजावून सांगतो आणि नंतर आपल्याला आवडेल अशा समजेल अशा पद्धतीने याचं नोटिशन हळूवार पद्धतीने समजावून सांगतो. स्वर निवारला आहे काळी एक. रंग भजनाचा लागला, रंग भजनाचा डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा. बघारे कुणी या, बघा बघारे कुणी, नाचतो देव रंगणी ना पारची आनंदाचा, ना पारची आनंदाचा, डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा. नेसला पीतांबर कटी भाळास दिसे मळवटी, चमकतो हिरा मुकुटाचा, चमकतो हिरा मुकुटाचा, डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा. तल्लीन होऊनी भला, तल्लीन होऊनी भला, हा देवपणा विसरला, हा देवपणा विसरला, समजुनी भाव तुकड्याचा, समजुनी भाव तुकड्याचा, डोलला देव आमुचा, डोलला देव आमुचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग तालामध्ये कसा म्हणायचा याचं
अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. आता बघूया आपण राग भैरवी. भैरवी रागामध्ये रे ग ध नी हे चार स्वर कोमल लागतात, बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. तर सुरुवातीला बघूया आपण आरोह अवरोह आणि नंतर रागाची पक्कड. पक्कड म्हणजे बरेचसे मंडळी म्हणतात की सुरुवातीला आलाप द्या, एखादं भजन सुरू करायचं असेल तर आलाप समजावून सांगा, सुरुवात कशी करायची. मग ही समोर दिलेली पक्कड जी असते ही पक्कड म्हणायची आणि अभंगाला सुरुवात करायची गाण्यासाठी. तर बघूया आपण आरोह अवरोह आणि रागाची पक्कड. सा रे ग म प ध नी सा, रे ग ध नी हे चार स्वर कोमल. सा रे ग म प ध नी सा नी ध प म ग रे सा. आता रागाची सुरुवात पक्कडनी ह्या अभंगाला सुरुवात करायची. सा रे ग म प ध प प ध नी धनी सा आ आ आ आ. आता अभंगाची पहिली लाईन प ध नी सा सा ध नी ध प म ग लागला रंग भजनाचा धनी रे. आता इथं काही ठिकाणी रे शुद्ध पण घेतलाय गोडव्यासाठी. धनी रे ग म प म ग रे सा डोलला देव आमुचा लागला रंग भजनाचा डोलला देव आमुचा डोलला देव आमुचा. आता खालच्या खर्जेमधून सुरुवात करायची. धनी सा 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 रे सा या बघा बघा रे कुणी या बघा बघा रे कुणी सा म म म म म ग प म ग नाचतो देव रंगणी प प प ध प ध म प म ग म प प प प ध प ध म म प म ग म प प नापारची आनंदाचा प प ध प ध म प म ग म प म ग रे सा नापारची आनंदाचा डोलला देव आमुचा. आता पुढचा अंतर आहे तो वरच्या अंतराप्रमाणे सेम तसंच म्हणायचा. नेसला पितांबर कटी भाळास दिसे मळवटी चमकतो हिरा मुकुटाचा चमकतो हिरा मुकुटाचा डोलला देव आमुचा. आता शेवटचा अंतरा ग रे सा नि स ग रे सा नि ध प ध नि सा तल्लीना होऊनी भला तल्लीना हो तल्लीना होऊनी भला रे नि रे नि ध प म ग रे नि रे नि ध प म ग म प ध सा रे नि रे नि ध प म ग म प ध सा हा देवपणा विसरला हा देवपणा विसरला प प प ध म प ग म प प समजुनी भाव तुकड्याचा समजुनी भाव तुकड्याचा प प प ध म प म ग म प म ग रे सा समजुनी
भाव तुकड्याचा डोलला, देव आमूचा डोलला, देव आमूचा। लागला रंग भजनाचा, लागला रंग, लागला लागला। अशा पद्धतीने आपल्याला या अभंगाचं नोटेशन समजावून सांगितलं। आता बरेचशा मंडळींनी यूट्यूबवरील अभंग बसून पेटीवरती वाजवायचा प्रयत्न करतात, पण ते तालात सुरात पक्के येते असं प्रत्येकाला जमत नाही। तर त्याकरता जर आपली इच्छा असेल प्रत्येक रागाचे आलाप ताणे प्रत्येक चाल तालामध्ये कशी बसवायची, सुंदर याचं हार्मोनियम वाजून गायन शिकायचं कसं, सुराची पक्कड कशी बसवायची, आणि महत्त्वाचं म्हणजे सुरज्ञान कसं करून घ्यायचं, याचं संपूर्ण शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत। समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। क्लासची वेळही खूप सुंदर आहे, आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आहे। सकाळी 8 ते 10 एक वेळ आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 या दोन वेळेपैकी एक वेळ आपण जॉईन करू शकता। क्लासमध्ये प्रत्येक व्यक्तीला पर्सनली एका व्यक्तीला शिकवलं जातं, आणि जे आपल्याला क्लासमध्ये शिकवलं आहे त्याचं नोटेशन आणि व्हिडिओ वाजवलेला प्रत्येक क्लासचा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवला जातो, आणि याचं संपूर्ण म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करताना सोपं पडतं बसवण्यासाठी। तर ही संपूर्ण प्रक्रिया ही क्लासची जर आपण सुरू केली, क्लासेस जॉईन केले, तर आपल्याला नक्कीच अत्यंत कमी कालावधीमध्ये हार्मोनियम गाऊन वाजून गाण्याचे सुंदर असं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। तर नक्की समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। धन्यवाद।